गुरुवार को सुबह 7 बजे के करीब आईटी विभाग ने बीड के 6 साखर कारखानों पर रेड मारी। बताया जा रहा है कि ये सभी कारखाने राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार इनके रिश्तेदार के हैं। आईटी के इस कार्रवाई पर उप मुख्यमंत्री अजीत पवार इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। छापेमारी करावी आईटी चा अधिकार है। जर आईटी ला कुठे काही छापेमारी करत असताना काही शंका कुशंका आली तर ते छापेमारी करू शकतात। आपण बघतो अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या घटना घडतात। तशा प्रकारे माझ्याशी पण संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी त्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही दरवर्षी टॅक्स भरणारे, कारण मी स्वतः राज्याचा अर्थमंत्री असल्यामुळं आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, व्यवस्थितपणे टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे। आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या कंपन्या, माझ्या संबंधित असणाऱ्या अनेक कंपन्यांच्या टॅक्स व्यवस्थितपणे वेळच्या वेळेला भरले जातात, त्याच्यामध्ये कुठलीही पण अडचण नाही। तरी मी म्हणून उपयोग नसतो त्याच्याबद्दलचा। जर काही आता ही राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का, काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्यावर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे।